मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांचा कार्यकाळ पूर्ण करतील, एखाद्याला यायचं आहे तर व्हिडिओ दाखवून येतो का? एखाद्याच्या व्हिडिओवर विश्लेषणाची गरज नाही. उपमुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य. मी पुन्हा येईन, त्यांचं स्वागत करतो. तर एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पदावरून पायउतार व्हावं लागेल, खासदार संजय राऊत यांचं भाजपच्या ट्विटवर विधान. कार्तिकीच्या शासकीय पूजेला अजित पवार, फडणवीसांनी पंढरपुरात येऊ नये. उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते सपत्नीक पूजेला मराठा समाजाचा विरोध. माळेगाव कारखान्यात अजित पवार जाणार नसल्याची शक्यता, मराठा आंदोलकांच्या विरोधामुळे अजित पवार यांचा निर्णय. विधानसभा निकालांचा मोदींनी धसका घेतला, या भीतीतून नरेंद्र मोदींनी टीका केली. शरद पवार यांचं मोदींना प्रत्युत्तर. केंद्राला जनतेच्या प्रश्नांचं उत्तर द्यावंच लागेल, उपोषणकर्त्यांच्या जीवाचं बरवाईट झाल्यास सरकार जबाबदार, मनोज जरांगे पाटलांचा सरकारला इशारा. ठाकरे गटाने मुंबईची प्रदूषण नगरी केली, प्रदूषणामुळे 2021 मध्ये 9,000 मुंबईकरांचा मृत्यू. आशिष शेलार यांचा ठाकरे गटावर प्रहार. उद्योगपती मुकेश अंबानींना जीवे मारण्याची धमकी, धमकी देणाऱ्यानं मागितले 20 कोटी, तर मुकेश अंबानींच्या ईमेलवर दिली धमकी. एन्काउंटर स्पेशालिस्ट दया नायक इन ऍक्शन मोडे. दया नायक आता यांनी ड्रग्स प्रकरणातील आरोपीला केली अटक. 2007 ते 2024 या काळात आयात करणारा देश निर्यातदार झाला. शेतकऱ्यांचं 62,000 कोटींचं कर्ज माफ केलं, पत्रकार परिषदेत शरद पवार यांची माहिती. फडणवीस आता पुन्हा कधीच येणार नाहीत, डिलीट केलेल्या ट्विटवरून विजय वडेट्टीवार यांचा उपमुख्यमंत्री फडणवीसांवर निशाणा. मनोज जरांगेंनी वैद्यकीय तपासणी करून घेण्यास दिला नकार, वैद्यकीय तपासणीसाठी आलेल्या पथकाला जरांगेंनी हकललं. रविवारपासून मराठा समाजाचं आमरण उपोषण, मराठा गावच्या गाव उपोषणात सहभागी व्हावं, मनोज जरांगे पाटलांचं मराठा समाजाला आवाहन. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर, आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जळगाव रावेर लोकसभेची करणार चाचपणी. आमदार अपात्रता सुनावणी प्रकरणी विधानसभा अध्यक्षांची महाधिवक्त्यांची चर्चा, 30 ऑक्टोबर पर्यंत वेळापत्रक सादर करण्याची दिली मुदत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना ठाण्यात पहिला धक्का बसणार, माजी आमदार पांडुरंग बरोरा राष्ट्रवादीत करणार प्रवेश, शरद पवार यांच्या उपस्थितीत होणार पक्षप्रवेश. कल्याणमधील वडवली परिसरात 2 गटात राडा, मारहाणीत 4 जण जखमी, मारहाण प्रकरणी 5 जणांवर गुन्हा दाखल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.